अहम् हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम् अभिजानन्ति तत्वे नातश्च वन्तिति एर्वी पाहे पापंडुसुता या यज्ञोपहारा समस्ता मी वाचो निभोक्ता कवणु आहे। एरवी पाहे पा पंडुसुता, अर्जुना एरवी आपण जर पाहिलं तर संपूर्ण जेवढे काही यज्ञ होतात, यज्ञांचे भरपूर प्रकार आहेत, त्या सगळे यज्ञ त्या यज्ञामध्ये ज्या आहुती टाकल्या जातात, उपहार शब्द वापरले जातात, यज्ञोपहारा समस्ता यज्ञोपहारा, संपूर्ण जेवढ्या काही आहुती त्या ठिकाणी टाकल्या जातात, तर त्या आहुती इंद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा, इतर देवतांना त्या अग्नी दिल्या जातात, पण त्या त्यांना जरी दिल्या गेल्या तरी मी वाचूनी भोक्ता कवणू आहे, तरी त्यांचा मूळ भोक्ता जो आहे तो मूळ भोक्ता जो आहे तो माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही। कारण जेवढं काय समर्पण केलं जातं ते माझ्याकडंच येत असतं। मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजनाया मीची अवधी की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा बदले। मी सकळा यज्ञांच्या आदी, म्हणून जेवढे सगळे यज्ञ आहेत त्या सगळ्यांचा आदी, आदी म्हणजे कारण, संपूर्ण यज्ञांचा कारण मीच आहे। आणि यजनाया मीची अवधी, आणि त्यांचं जे अवधी म्हणजे शेवटचं फल आहे ते सुद्धा, यज्ञांचं फल आहे ते सुद्धा मीच आहे। यज्ञाला कारण मीच आहे आणि यज्ञाचं फल सुद्धा मीच आहे। आणि असं असून सुद्धा की माते चुकूनी देव दुर्बुद्धी देवा भजले, आणि अशा मला चुकून जे दीक्षित आहेत, याज्ञिक आहेत, त्यांनी काय केलं, मला प्राप्त करून घेण्याऐवजी स्वर्ग त्यांनी पसंत केला। दुर्बुद्धी देवा भजले, देवा भजले म्हणजे इतर देवदेवतांना, इतर देवता त्यांनी आहुती दिल्या आणि त्या देवतांची त्यांनी काय केली, भक्ती केली, त्यांचं भजन करतात। गंगेचे उदग गंगे जैसे अर्पीचे देव पित्रो देशे माझे मद तैसे परी अनानिभावी। गंगेचे उदग गंगे जैसे अर्पीचे, कशाच्या निमित्ताने, देव पितरो देशे, ज्या वेळेला देवांच्या आणि पितरांच्या उद्देशेने त्या ठिकाणी तर्पण वगैरे केलं जातं, त्यावेळेला ते गंगेचं पाणी आहे, ते पाणी घ्यावं लागतं आणि गंगेलाच समर्पित करावं लागतं। पण ते पाणी, गंगेचं उदक गंगेला समर्पित केल्यासारखं वाटतं, पण कशाच्या निमित्ताने, अर्पीचे देव पितर उद्देशे अर्पीचे, देवांच्या आणि पितरांच्या उद्देशेने गंगेचं जल उदक गंगेला समर्पित केलं जातं। तसं माझे मद देती तैसे परी अनानी भावी, तैसे माझे मद देती, तसं माझं मला देतात। कारण जेवढं काय आहे, मागे सगळं सांगितलं की अहम मी सर, मागे की स्वहा मी स्वधा, सोमादी औषधी विविध आहे, सगळं सांगितलं, हे मीच आहे। आणि सगळ्यांचं ज्या आहुती दिल्या जातात त्या मलाच अर्पण होतात, माझंच सर्व आहे, मलाच देतात। परंतु अनानी भावी म्हणजे वेगवेगळे भावना ठेवून, म्हणजे अनानी भावी म्हणजे ज्या इतर देवता आहेत त्या इतर देवतांच्या भावनेने ते मला समर्पित करतात। म्हणून ते पार्था माते नपोतीची सर्वथा, मग मिनी मनी वाहिली जे असता तेथ आले। म्हणून ते पार्था, म्हणून ते अर्जुना, या ठिकाणी पार्थ हे विशेषण वापरलेलं आहे। पार्थ या शब्दाचा अर्थ असा आहे, परनाम परमात्मा अर्थ नाम प्रयोजन। परमात्मा हेच ज्याच्या जीवनामध्ये प्रयोजन आहे, फल आहे, असा हा पार्थ। म्हणून ते पार्था मातेन पवतीची सर्वथा, ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाही, मला प्राप्त होत नाहीत। कारण का, मग मनी वाहिले जे असता तेथ आले। मनी वाहिली जे असता, त्यांच्या अंतःकरणामध्ये ते कर्म करत असताना जी इच्छा आहे त्या इच्छेला, त्या गतीला ते प्राप्त झाले। यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेज्या यांती मध्याजिनोपिमाम। मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहणी, ते शरीराती क्षणी देवची झाले। मने वाचा करणी, मनाने वाचेने आणि करणी, जेवढे काही इंद्रिय आहेत त्या सर्व इंद्रियांच्या द्वारे जयांची भजने देवांची आवाहणी, म्हणजे त्यांच्या ज्या उपासना आहेत त्या सगळ्या त्या देवांच्या वाहणी म्हणजे ओघ, त्या ओघामध्ये पडलेल्या आहेत। म्हणून त्या त्या देवतांचं त्यांनी भजन केलं, त्या त्या देवतेंकरता यज्ञ केले, त्याप्रमाणे त्यांना ती फलं प्राप्त
होतात ते शरीरातीय क्षणी देवाची झाले, त्या शरीरातीय क्षणी म्हणजे त्यांचा शरीर पडल्यानंतर देहपातानंतर देवाची झाले, देवाची झाले म्हणजे जे इतर देवता आहेत त्या इतर देवतांची त्यांना प्राप्ती झाली, कारण देवरता देवानियंती श्लोकामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे, पितृनियंती पितृरता भूतानियंती भूतेज्या आणि मद्याजना माम्यंती श्लोकामध्ये सगळं सांगितले, अथवा पितरांची व्रते वाती जयांची चित्ते जीवित सरळी आतयांते पितृत्ववरी, जयांची चित्ते पितरांची व्रते वाहती ज्यांच्या अंतःकरणामध्ये पितरांच्या श्राद्धादी व्रतांची उजी वाहतात म्हणजे पितरांच्या व्रतांची ते पितरांची श्राद्धादी व्रत करतात चित्ताने, जीवित सरळ्या तयांते पितृत्ववरी, आणि आपण जे जे ज्या ज्या उद्देशाने जे जे कर्म करतो ते ते फल त्याला प्राप्त होतं, त्याप्रमाणे पितरांचं जर या ठिकाणी श्राद्धादी व्रत केली तर त्यांना जीवित सरळिया म्हणजे त्यांचं सुद्धा देहपात झाल्यानंतर पितृत्ववरी पितृत्व जे आहे ते त्यांना पितृत्व प्राप्त होतं, का क्षुद्र देवताधिभूते त्यांची जयांची परमदैवते जे अभिचारिके तयांते उपासले, किंवा काही भूतानी अंतिभूते ज्या म्हणजे क्षुद्र देवता आहेत, देवतांचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये क्षुद्र देवता आहेत, त्या क्षुद्र देवताधिभूते त्यांची जयांची परमदेवते म्हणजे क्षुद्र देवता जे आहेत तीच ज्यांची परमदेवता आहे, कारण या जगामध्ये आपण अनेक प्रकारची मंदिरं पाहतो आणि एवढी सुद्धा मंदिरं असून सुद्धा आपल्याला खेडेगावामध्ये बरीच अशी दगड ठेवायचा आणि त्याला शेंदूर लावायचा असे अनेक क्षुद्र देवता आपल्याला दिसत आहेत कोणी त्याला मसबा म्हणतो कोणी मरियाई कोणी अशी वेगवेगळी क्षुद्र देवता आहेत, तीची जयाची परमदैवते आणि जी क्षुद्र देवता आहेत तीच ज्यांची परमदैवता आहेत, आणि जी अभिचारिकी तयांते उपासिले आणि अभिचारिकी अभिचार एक कर्म आहे आणि त्या अभिचार कर्माने त्या क्षुद्र देवतांची काय करतात ते उपासना करतात, त्या देहाची जवनिक फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली एवं संकल्पवशे फळली कर्मे तया, त्या देहांची जवनिक फिटली आणि नंतर जवनिक म्हणजे पडदा देहाचा असलेला हा जो पडदा तो पडदा नाही झाल्यानंतर त्यांना आणि भूतत्वाची प्राप्ती झाली म्हणजे देहपातानंतर, म्हणजे एकच सांगायचं माऊलींना पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे, देहाची जवनिक फिटली म्हणजे देहाचा जो पडदा आहे तो पडदा नाहीस झाल्यानंतर त्यांना म्हणजे भूतांची उपासना करणाऱ्यांना क्षुद्र देवतांची उपासना करणाऱ्यांना त्या त्या देवतांची प्राप्ती होते आणि भूतत्वाची प्राप्ती झाली त्या देवतांची त्यांना प्राप्ती झाली एवं संकल्पवशे फळली कर्मे तया, याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या संकल्पाप्रमाणे संकल्पवशे संकल्पाप्रमाणे संकल्पानुसार त्या कर्मे फळली त्यांनी जी काही कर्म केली त्या कर्माचं फळ त्यांना प्राप्त झालं, मग मीची डोळा देखिला जी कानी मीची ऐकिला मनी मी भाविला वाणीला वाचा आणि आता पुढे सांगतात की मग मीची डोळा देखिला, मध्याजी जे आहेत माझं यजन करणारे आहेत त्याचं वर्णन त्यांचं वर्णन या ठिकाणी करतात, मग मीची डोळा देखिला ज्यांच्या सर्व इंद्रियांचा विषय मीच झालो डोळ्याचा विषय मीच झालो जी कानी मीची ऐकिला, डोळ्याचा विषय परमात्मा कारण आपल्याला बरेच प्रमाण देऊन सांगता येतील, डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मद सुख देई देवा, कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती ते मद विश्रांती देई देवा, जी कानी मीची ऐकिला आणि ज्यांनी आपल्या श्रवणेंद्रियाच्याद्वारे मीची ऐकिला म्हणजे माझ्याच गुणांचं ज्यांनी श्रवण केलं, डोळा मीची देखिला कानी मीची ऐकिला आणि मनी मी भाविला वाणीला वाचा, मनी मी भाविला म्हणजे मनामध्ये सुद्धा त्यांनी माझं चिंतन केलं, अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः, मनाने गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, चित्ते मिची झाले मियाची प्राणे झाले जीव मरो विसरळे बोधाची या भुली, मनी मी भाविला मनाने त्यांनी काय केलं माझं चिंतन केलं, वाणीला वाचा आणि वाणीने सुद्धा त्यांनी माझंच वर्णन केलं सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारिलाजी दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोरा, सर्वांगी सर्वाठाई सर्व अंगाने आणि सर्व ठिकाणी सर्व इंद्रियांच्या वृत्तीने आणि सर्व ठिकाणी
सर्व ठिकाणी मीच आहे अशी भावना करून मीची नमस्कारेला जी, जे जे भेटे भूत तेते मानिजे भगवंत, याप्रमाणे मीची नमस्कारेला जी। काल आपण नमन भक्तीचं चिंतन बघितलं, मीची नमस्कारेला जी। काय काय असे महात्मे असतात जिकडे पाहिल तिथं तिकडं ते नमस्कार करतात, सारखं नमन भक्ती त्यांची चालू आहे। मागे एक मंदिरामध्ये असे एक महात्मे होते, अंगावर ते कपडे वगैरे घालत नव्हते, फक्त धोतर नेसायचे आणि सर्वांना ते नमस्कार करायचे मंदिरामध्ये, माऊलीच्या सर्वांना नमस्कार करायचे। आणि कधी कधी भूक लागली तर आमच्या संस्थेमध्ये ते गुरुजींकडे तिथे जेवायला यायचे। आणि मी नवीन आलो आणि नवीन आल्यानंतर मुलांनी सांगितलं या महाराजांचं दर्शन, मला सांगितलं दर्शन घे। मला काय माहीत नव्हतं, मी तिथे आजानृष्याखाली ते भेटले मला आणि भेटल्यानंतर गेलो आणि त्यांचं दर्शन घेतलं। आणि त्या ज्या वेळेला त्यांचं लक्ष नव्हतं, मी त्यांचं दर्शन घेतलं आणि ज्या वेळेला त्यांच्या पायाला स्पर्श झाला माझा, त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी दर्शन घेतं आहे आपलं। आणि मी त्यावेळेला ज्या वेळेला त्यांचं दर्शन घेतलं त्यावेळेला त्यांनी मला बघितलं आणि बघितल्यानंतर माझं असं दर्शन घेतलं का पायच सोडायला तयार नाही झालं। म्हणजे मीची नमस्कारेला जी, म्हणजे याचा अर्थ मला त्यांनी नमस्कारेला केला असं म्हणायचं नाही, पण असे हे नमन भक्ती करणारे महात्मे या जगामध्ये असतात। जीही मीची नमस्कारेला, म्हणजे जिथे जिथे सर्व ठिकाणी मीच आहे असं म्हणून त्यांनी काय केला, मला नमस्कार केला। दान पुण्यादिके जे काही ते माझियाची मोहरा, आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही दान पुण्य जे काही केलं, दानाचे भरपूर प्रकार आहेत, सात्विक दान, राजस दान, तामस दान। तर या ठिकाणी दान आणि पुण्य, दान पुण्य त्यांनी जे काही केलं, आता दानाचा भरपूर प्रकार आहेत, त्या सर्व दानाच्या प्रकारामध्ये दान केलं ते कशाकरता केलं, ते माझियाची मोहरा। काय काय लोक दान करतात, म्हणतात आमच्या नावाची पाठी लावा, काय काय सांगतात की आमचा फोटो आला पाहिजे पंढरपूरला आमच्या आगरी धर्मशाळेमध्ये, तुम्ही बघाल ते सगळे फोटो जसे काय भूतच येते सगळे, त्यांच्याकडे बघू वाटत नाही असे ते लावलेले असतात। आणि त्यांना वर्षातून एकदा हार घातला जातो, त्यांचे कोणी नातेवाईक येतील ते एकदा त्यांना ते पाठी पुसतात आणि हार लावतात आणि एकदा जयहारी करतात, पुढच्याच आषाढीला येतात। असं दान पुण्य काय कामाचं नाही, परमात्म्याकरता जे दान पुण्य आहे, दान पुण्यादिके जे काही ते माझियाची मोहरा, म्हणजे माझ्या उद्देशाने दान पुण्यादिक कर्मे करतात। जिही मातेचे अध्ययन केले, जे आत बाहेर मियाची दाले, यांचे जीवित उजडले मदची लागी। जिही मातेची अध्ययन केले, जेवढं काय त्यांनी शास्त्राध्ययन केलं ते माझ्याकरताच केलेलं आहे, कीर्तन करण्याकरता अध्ययन केलेलं नाही, प्रवचन करण्याकरता अध्ययन केलेलं नाही। आपलं सगळं अध्ययन कशाकरता झालेलं आहे, आपल्याला कीर्तन करता यावं, प्रवचन करता यावं। आपल्याला वाटतं काय साधक आहेत, काय सिद्ध आहे, हे आहेत मुमुक्षू, जिथं जिथं काय मिळेल ते लिहून घेतात, रेकॉर्डिंग करतात, ऐकतात, वाचतात, काय भगवंताकरता यांचा अभ्यास चाललेला आहे, याच्याकरता चाललेलं नाही। यादसाठी जप, यादसाठी तप, व्यासे अमुप ग्रंथ केले, कशाकरता, परमात्म्याच्या प्राप्तीकरता हे सगळं केलेलं आहे। चंद्रशेखर महाराज एकदा म्हटले होते प्रवचनामध्ये, एवढं काय तुम्ही सगळं करता, हे करता असता नाही, त्याच्याकरता केवळ कीर्तन यावं याच्याकरता हे करू नये, प्रवचन करता यावं याच्याकरता करू नये, भगवंताकरता जर हे सगळं आपण चिंतन केलं तर कीर्तन प्रवचन आपल्याला सहज करता येईल, ते वेगळं करण्याची गरज नाही। जर आपण हे करत राहिलो, सतत भगवंताचं नामस्मरण करत राहिलो, सतत अष्टादशामध्ये सहभाग घेत राहिलो, तर प्रवचन आणि कीर्तन करणं असं काही अवघड जाणार नाही। जीही मातेचे अध्ययन केले, म्हणजे ज्यांनी काय अध्ययन केलं जेवढं सगळं, ते माझ्याकरता, शास्त्राध्ययन जे काय केलेलं आहे ते माझ्याकरता केलेलं आहे। ते आतबाहेर मियाची झाले, आणि आतून आणि बाहेरून हे चिंतन आपण पण याच्या अगोदर बघितलेलं आहे, जे पूर्णता जीवनी झाले, आत बाहेर मियाची झाले। काही लोक बाहेर झालेले आहेत पण आत झालेले नाहीत, या ठिकाणी आत बाहेरी मियाची झाले। कधी कधी काय कधी कधी मनुष्य तृप्त होतो, तृप्त झाल्यासारखा आपल्याला वाटतो, परंतु त्याच्या जवळजवळ आपण जाऊन जर बोललो त्याच्याशी तर आपल्याला वाटतं हा पूर्ण तृप्त झालेला नाही, काहीतरी अतृप्ती याच्यामध्ये आहे। पण या ठिकाणी सांगतात की जे आत बाहेर मियाची झाले, म्हणजे माझ्यामुळेच आत आणि बाहेर जे तृप्त झालेले आहेत, जयांचे जीवित्व जोडले मदची लागी, आणि ज्यांचं जगणं जे आहे ते माझ्याकरताच आहे, विठ्ठल आमूचे जीवन, आगम निगमाचे स्थान, याप्रमाणे जीवित्व जोडले, त्यांचं जे जगणं आहे ते माझ्याकरताच आहे। जीवित्व जोडले मदची लागी, जे अहंकार वाहत अंगी,
आम्ही हरीचे भूषावया लागी जे लोभी एकेची जगी माझे निलोभे जे अहंकार वाहत अंगी जे अहं आपल्या ठिकाणी अहंकार वाहतात आता या ठिकाणी माऊली म्हणतात अहंकार वाहत अंगी आता अहंकाराचं तर सांगितलंय की अहंकार देवाला आवडत नाही तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारो भार देवा देहाधिकांचा अहंकार तो सुद्धा पतनाला कारणीभूत आहे अहंकाराचे तोंड काळे दावी बळे अंधकार असा हा अहंकार आहे पण या ठिकाणी माऊली या अहंकाराविषयी म्हणतात की अहंकार जे अहंकार वाहत अंगी कशा करता आम्ही हरीचे भूषावया लागी आम्ही त्या परमात्म्याचे दास आहोत हरीचे दास आहोत असं भूषण मिरवण्याकरता जे अहंकार अंगामध्ये वाहतात जे लोभी एकेची जगे माझी लोभे आणि त्यांच्या ठिकाणी जो लोभ आहे माझी लोभे जे एकेची जगी लोभी आहे माझ्या लोभाकरता म्हणजे माझ्यासाठीच या जगामध्ये ते लोभी झालेले आहेत जे माझे निकामे सकाम जे माझे नि प्रेमे सप्रेम जे माझी आवली संभ्रम नेणती लोक जे माझे नि कामे सकाम हे सकाम म्हणजे इच्छावान काम म्हणजे इच्छा त्यांच्या ठिकाणी जी इच्छा आहे ते कशा करता माझे नि कामे म्हणजे माझ्या इच्छेसाठी त्यांच्या ठिकाणी इच्छा आहे म्हणजे माझ्या त्यांची जी इच्छा आहे ते माझ्या इच्छेकरताच आहे म्हणजे माझी प्राप्ती व्हावी हीच त्यांची खरी इच्छा आहे जे माझे नि कामे सकाम जे माझे नि प्रेमे सप्रेम आणि ते सप्रेम म्हणजे प्रेमळ आहेत ते कशा करतायत माझे नि प्रेमे माझ्या प्रेमाकरता ते प्रेमळ आहेत जे माझ्या भुली संभ्रम नेणती लोक आणि ते वेडे झालेले आहेत कशा करता ते माझ्याकरताच ते वेडे झालेले आहेत जयांची जाणती मदती शास्त्रे जोडे जयांचे निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मद जयांची जाणती मदची शास्त्रे हा शास्त्र जयांची जाणती मदची शास्त्रे म्हणजे जेवढी काही शास्त्र आहेत मागे अध्ययनाचा आपण विचार केला तसं आता या ठिकाणी शास्त्र सांगतात जेवढं काही शास्त्र ते स्वतः शिकले किंवा जेवढी काही त्यांनी शास्त्राची रचना केली ती कशा करता आहे की त्या शास्त्रांच्या द्वारे मी जोडे म्हणजे माझीच प्राप्ती व्हावी ज्यांची जाणती मदची शास्त्रे मला जाणण्याकरताच ज्यांची सर्व शास्त्र आहे जेवढं काही अध्ययन आपण एवढं साधकदशेमध्ये अध्ययन करतो विचारसागर जेवढं काही ग्रंथ आहेत गीता पंचदशी जेवढं काही आहे तेवढं सगळं भगवंताकरताच हे सगळं करायला पाहिजे किंवा केलेलं असावं मी जोडे दयांचेनी मंत्रे आणि ते जे मंत्राचं काय करतात मनन करतात आणि त्या मंत्राच्या द्वारे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ हा जो मंत्र आहे आणि मी जोडे जयांचेनी मंत्रे ज्यांनी मंत्राचं चिंतन केल्यानंतर मंत्र त्याला म्हणतात मननात त्रायते मंत्र हा जपात सिद्धीर जपात सिद्धीर जपात सिद्धीर न संशय हा मननात त्रायते मंत्र हा असं म्हटलेलं आहे ज्याचं मन केल्यानंतर जो तारतो त्याला म्हणतात मंत्र मी जोडे जयांचेनी मंत्रे म्हणजे ज्यांनी त्यांनी ज्या मंत्राचं चिंतन केलं त्या मंत्राच्या द्वारे माझी त्यांना प्राप्ती होते ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मद चेष्टा म्हणजे क्रिया कर्म याप्रमाणे असं त्यांनी काय केलं संपूर्ण क्रिया केली कर्म केली आहेत ती सगळं आणि सगळे कर्म करून त्यांनी माझं भजन केलेलं आहे असे जे महात्मे आहेत त्यांचं वर्णन पुढे सांगतात मौली ते मरणा आईलीच कडे मज मिळवून गेले पुढे मग मरणी आणखीकडे जातील केवी ते मरणा आईलीच कडे म्हणजे मृत्यूच्या अगोदरच मज मिळवून गेले पुढे माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत मृत्यूच्या अगोदर माझ्या स्वरूपाला जे प्राप्त झाले मग मृत्यूनंतर ते कुठे जातील तर माऊली म्हणतात मग मरणी आणखीकडे जातील केवी हा मृत्यूच्या अगोदर जे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले ते मृत्यूनंतर देहपातानंतर आणखीन कुठे जातील तर माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील म्हणून मध्याजी झाले ते माझी आसायुज्य आले जी उपचार मिशे दिले आपण पे मज म्हणून मध्याजी झाले मध्याजी म्हणजे माझं यजन करणारे मध्याजी माझं यजन करणारे असे जे आहेत ते माझी आसायुज्य आले माझा जो सायुज्य मोक्ष आहे त्या सायुज्य मोक्षाला ते प्राप्त झाले ऐक्याला प्राप्त झाले याची नावे चौथा पुरुषार्थ का अगोदर काय या ब्रह्मत्वाशीच पार्था सायुज्य ऐशी व्यवस्था याची नावे चौथा
पुरुषार्थ का। असा जो सायुज्य मोक्ष आहे, जीव ब्रह्म ऐके जे आहे त्या ऐक्याला, माझ्या ऐक्याला ते आलेले आहेत। जे उपचार मिशेरिले आपण पे मज, आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व उपचार त्यांनी केले। आता भगवंताकरता उपचार काय विशेष लागत नाही, पुढे ते चिंतन येणार आहे। पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकामध्ये, आणि उपचार मिशे उपचाराच्या निमित्ताने आता त्यांना असं वाटतं, महात्म्यांना या भक्तांना असं वाटतं काय वेगवेगळे उपचार करणार, स्वतः आपणहून म्हणजे आपला देह हाच उपचार, तो देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा। देहच हा, देहालाच त्याने उपचाराच्या रूपाने भगवंताला समर्पित केलेला आहे। पै अर्जुना माझ्या ठाई आपण पिविण सौरसू नाही, मी उपचार एकवणाही नाकळेगा। पै अर्जुना माझ्या ठाई आपण पेविण सौरसू नाही, अर्जुना माझ्या ठिकाणी आपण पेविण, आत्मसमर्पण ज्याला म्हणतात, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही, दुसरा उपचार नाही। मी उपचारे कवणाही नाकळेगा, मी इतर कोणत्याही उपचाराने किती उपचार करा, इतर कोणत्याही उपचाराने साधनाने मी प्राप्त होत नाही। येथ जाणीव करी तोची नेणे, आतले पण मिरवी तोची तेची उणे, आम्ही जालो ऐशे जो म्हणे तो काहीची नव्हे। येथ जाणीव करी तोची नेणे, या ठिकाणी जाणीव करी म्हणजे परमात्म्याला मी जाणलं असा अहंकार जे धारण करता, तोची नेणे, जे जाणलं म्हणतात त्यांनी काहीही जाणलेलं नाही, त्यांनी काहीही जाणलं नाही। आथिलेपणे मिरवी ते चिवणे, आणि ज्यांनी आथिलेपणे म्हणजे शास्त्रज्ञ ज्ञानाची संपन्नता जो मिरवतो, ते जे मिरवणं आहे तर ती सुद्धा काय आहे, उणीव आहे। आम्ही झालो आयशे जो म्हणे तो काहीची नव्हे। आम्ही झालो म्हणजे आम्ही आता पूर्णत्वाला प्राप्त झालो असं म्हणणारे, किंवा आम्ही जगामध्ये भरपूर पदवी संपादन करणारे लोक आहेत, कोणी म्हणतात आम्ही शास्त्री झालो, आचार्य झालो, पंडित झालो, कीर्तनकार झालो, अमुक झालो, तमुक झालो, त्या पदव्यांचा आपण विचार केला, जे पदवी लावतात त्यांचा जर आपण विचार केला तर त्या पदवीप्रमाणे त्यांना काही प्राप्त झालेलं नसतं। आळंदीमध्ये एम ए संस्कृत असे पदवी लावणारे बरेच महाराज लोक आहेत, पण त्यांच्याशी जर आपण संस्कृतमध्ये बोलायला गेलो तर त्यांना मात्र बोलता येत नाही। मला पण नाही जास्त, किंचित वदावी, काही काही थोडंफार आपल्याला बोलता येतं, बोलता नाही आलं तरी कळतं तरी। पण आपल्या बदलापूरला असताना स्वामी मोहनंद गिरीजी महाराज, त्यांच्याकडं काही दिवस 2-4 वर्ष मला राहण्याचा प्रसंग आला, तर त्यांच्या मी लहान होतो त्यावेळेला, तर ते उठले का सकाळी पूजा वगैरे सगळं झालं, सगळं नियम झाले का, त्यांच्याजवळ एक रेडिओ होता ट्रान्झिस्टर, आणि त्याच्यावर ते संस्कृतच्या बातम्या ऐकायची, 6:55 त्या बातम्या असतात सकाळी दररोज, आणि संध्याकाळी 6:10 असतात रेडिओला बातम्या, नेहमी ऐकायचे बातम्या। त्यावेळेला मला वाटायचं हे काय रेडिओ काय बोलतो आणि हे काय ऐकत, यांना काय कळत असेल असं मला त्यावेळेला वाटायचं, कारण त्यांना ते ज्ञान असल्यामुळे त्यांना ते समजत होतं, म्हणून मी सुद्धा तसा प्रयत्न करतो, बातम्या ऐकून समजण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे संस्कृत जे आहे ते म्हणजे आपल्या ज्या पदव्या आहेत, आपण आपली लायकी काय, आपली योग्यता काय, त्याप्रमाणे आपलं वर्तन किंवा आपलं जे काय आहे ते असावं लागलं। आम्ही झालो आयशे, एखादा म्हणे आम्ही अमुक झालो तमुक झालो, तो काहीची नव्हे, तो काही झालेला नाही। अथवा यज्ञ दानादि किरीटी का तपेहन जे उठवटी, ते तृणा एकासाठी नसरे येथ। अथवा यज्ञदानादि किरीटी म्हणजे काही काही लोक यज्ञदानादि किरीटी, हे अर्जुना अथवा यज्ञदानादि यज्ञाच्या द्वारे आणि दानाच्या द्वारे मला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात, का तपेहन जे उठवटी किंवा तप करून मला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचं ते यज्ञ दान तप करणं कसं आहे, ते तृणा एकासाठी न सरे येथ, गवताच्या काळी एवढी देखील सुद्धा त्यांना या ठिकाणी मान्यता नाही। पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगळे, कि शेषा उणी तोंडागळे बोलके आती। जाणीवेच्या बळे ज्ञानाच्या जर आपण विचार केला, वेद वेत्ती अनेन सर्वम इति वेद हा असा असलेला वेद, जाणीवेची निबळे, वेदासारखा ज्ञाता कोण आहे, वेदासारखा जाणणारा कोण आहे, कोणी वेदापासूनही असे आगळे, माऊली म्हणतात वेदासारखा जाणणारा ज्ञाता कोण आहे, तर कोणी नाही। कि शेषाहून तोंडाकडे बोलके आधी, किंवा शेषासारखा बोलणारा कोण आहे, आपलं तर एकच तोंड आहे, शेषाला किती तोंड आहेत,
एक हजार तोंडाने बोलणार आहे तो आपण एका तोंडाने किती बोलणार? काय काय ब्रह्मदेवाला चार मुख आहेत, काहींना पंचमुखी हनुमान असे काय काय आहेत, बरेच कोणाकडे दत्तात्रयांच्या मुखांचा विचार केला तर त्यांना तीन मुख आहेत, नाही का? चतुर्मुखेंद्र, चतुर्मुख ब्रह्मदेव आहेत. याप्रमाणे वेगवेगळ्या तोंड, भरपूर तोंडाचे माणसं आहेत. शेषावणी तोंडाळी माणसं म्हणजे देव आहेत, माणसांना तोंड नाही, एकच तोंड आहे माणसांना. हा, रावणाला दहा तोंड होती असं म्हणतात. शेषावणी तोंडाकडे, शेषाला हजार तोंड आहेत, त्याच्यासारखं बोलता येईल का कोणाला? कोणालाही बोलता येणार नाही. बरं, तो काय शेष काय सामान्य आहे का? हा, तो भगवंताचं अंतरुण आहे. शेषस्तुती प्रवर्तला जीवा चिरोनी पलंग झाला. आता महाराजांच्या जवळ राहणारी माणसं एवढी बोलतात तर देवाजवळ राहणारी का कमी बोलतील का? नाही का? महाराजांच्या जवळ माणसारी, आता महाराजांच्या जवळ माणसं हे विद्यार्थी राहतात, हे सगळे बोलायला लागलेत, म्हणजे सगळे अष्टादशामध्ये प्रवचन करतात, नाही का? पहिला ज्ञानेश्वरीचा अष्टादशा केला त्यावेळेला एवढे बोलणारे कोणी नव्हते, नव्हते एवढे, म्हणजे त्याला बरीच वर्ष झाली, पाच सात आठ वर्ष झाली. तर त्यावेळेला हे विद्यार्थी, आता संदीप वगैरे फार हुशार विद्यार्थी आहेत, नाही का? सगळे सगळे, मला काय त्यांची नावं येत नाही जास्त, पण समोर येणारे जेवढे काय आहेत भरपूर त्यांनी चांगल्या प्रकारचं अध्ययन केलेलं आहे. हे कुठे राहून झालं असतं का? हा, महाराजांच्या सानिध्यामध्ये राहिले, जे जे राहिले त्यांचं कल्याण झालं, आणि इथून पुढे राहतील त्यांचं सुद्धा कल्याण होईल. म्हणून बैसता संतांची संगती खळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आता एवढं ज्ञानेश्वरीचं अध्ययन आपण काय केलं असतं का एका महिन्यामध्ये? आपण सुद्धा काही केलं नसतं, कारण मी तर फार आळशी आहे, मी काहीच करत नाही. काय म्हणजे करतो थोडं थोडं, जास्त काही करत नाही, जेवढं करायला पाहिजे तेवढं करत नाही. ज्या पद्धतीने करायला पाहिजे जेवढं, म्हणजे जेवढं माझ्याच्याने व्हायला पाहिजे तेवढं काय होत नाही. म्हणून सकाळच्या सत्राला मी जवळजवळ नसतोच, आज फक्त आलो होतो, सांगितलं होतं म्हणून. कुठं गेलं आपलं? शेषावनी तोंडाकडे बोलके आधी. शेषासारखा बोलणारा कोण आहे? तर कोणी नाही. असे जे आहेत तोही अंतरुणा तळवटी दडे, तोही अंतरुणा तळवटी दडे, हेरू नेती नेती म्हणून बवडे, हे तर सनकाधिक वेडे पिसे झाले. तोही अंतरुणा तळवटी दडे, असा तो शेष, तो सुद्धा काय झाला? अंतरुणा तळवटी दडे, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. काय काय लोकांना हा श्लोक म्हणताय, भुंजगशयनम म्हणतात. काही काही बघा अडाणी लोक असतात, ते त्यांचे श्लोक ऐका तुम्ही. तोही अंतरुणा तळवटी दडे, तो शेष अंतरुणा तळवटी दडे, एरू नेती नेती म्हणून बोल. एरू म्हणजे वेद, तो नेती नेती. परमात्मा स्थूल आहे का? नेती. परमात्मा सूक्ष्म आहे का? नेती. परमात्मा अमूर्त आहे का? नेती. परमात्मा अमूर्त आहे का? नेती. असं तन्न तन्न असं तो म्हणायला लागला. नेती 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 म्हणून बोवडे, हे तर सनकाधिक वेडे, सनकाधिक वेडे पिशे झाले. सनकाधिक सुद्धा या ठिकाणी वेडे पिशे झालेले आहेत. करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठेवी जे शूळपाणी, तो अभिमानुसांडोणी पायवणी माथाव आहे. करिता तापसांची कडसणी, तपस्व्यांचा आपण विचार केला तर कवणू जवळा ठेवी जे शूळपाणी, भगवान शंकरांसारखा तपस्वी कोण आहे? त्यांच्यासारखा तपस्वी आपल्याला सापडणार नाही. पण ते भगवान शंकर सुद्धा तोही अभिमानू सांडवणी सांडूनी पायवणी माथाव आहे. त्या भगवान शंकरान येणेचे क्षेत्रावाने क्षेत्राभिमाने राज्य तिजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला. तोही अभिमानू सांडूनी, त्या भगवान शंकराने सुद्धा अभिमानाचा त्याग करून पायवणी माथाव आहे. पायवणी म्हणजे गंगा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. पायवणी म्हणजे गंगा, अशी भगवान विष्णूंची जी पायवणी गंगा, ती सुद्धा ती गंगा भगवान शंकर आपल्या माथ्या म्हणजे आपल्या मस्तकावर धारण करतात. ना तरी अथिलेपणे सरीसी, कवणी आहे लक्ष्मी ऐसी, श्रेय सारखी दासी घरी जी येते. अथिलेपणे सरीसी, कवणी आहे लक्ष्मी ऐसी, म्हणजे लक्ष्मीचा विचार केला तर लावण्य गुण कुळ पातिव्रत्य आणि ऐश्वर्य इत्यादी तेजाद्या इत्यादी जे तेज आहेत त्या गुणाच्या संपन्नतेने लक्ष्मीची बरोबरी कोणाला करता येईल का? कवणी आहे लक्ष्मी ऐसी, तर लक्ष्मीची बरोबरी कोणालाही करता येणार नाही. अशा लक्ष्मीच्या जवळ श्रेय सारखी दासी घरी जी येते, आणि अशा लक्ष्मीच्या घरी
दासी आहेत आणि त्या दासींचं वर्णन पुढे सांगतात ती या खेळता करी ती घरकुली तया नामे अमरपुरी जरी ठेवली तरी नव्हती काय बाहुली इंद्राधिक तयांची ती या खेळता करी ती घरकुली अशा ज्या दासी लक्ष्मीच्या ठिकाणी लक्ष्मीच्या दासी आहेत त्या जर खेळायला लागल्या घरकुली लहान लहान मुलं असं घरा जैसे घरात घरकुल केले घरातच एका कोपऱ्यामध्ये सगळं आता सगळं रेडीमेड चूल वगैरे सगळं सगळं रेडीमेड मिळतं सगळं लहान मुलांचं सगळं साहित्य मिळतं मोबाईल सुद्धा लहान मुलांचा एक असं ओरडत राहतो एक मोबाईल गाणं म्हणत राहतो वेगवेगळे खेळणे लहान मुलांचे सुद्धा असतात घरात त्यांनी काय केलं घरकुली म्हणजे घरात केलेलं घर त्याला म्हणतात घरकुली त्याला भातुकलीचा खेळ म्हणतात त्याच्यामध्ये ते घरकुलत घरकुल तयार करतात तया नामे अमरपुरे ठेवली त्या घराला अमरपुरे नावं ठेवली म्हणजे त्या घराला अमरपूर म्हणजे स्वर्ग नाव ठेवलं अमरपूर म्हणजे अमर असणाऱ्या लोकांचं पूर म्हणजे राहण्याचं ठिकाण असा जो स्वर्ग तया नामे अमरपुरे जरी ठेवली त्या घरांना अमरपुरे जरी नावं ठेवली तरी न होती काय बाहुली इंद्राधिक तयांची त्या घरांना जर अमरपुरे नावं ठेवली स्वर्ग नाव ठेवलं तर त्या घरामध्ये राहणारे जे बाहुली इंद्राधिक बाहुली इंद्राधिक बाहुली त्या घरातली होत नाहीत का तर होता तिया नावडोनी जेव्हा मोडी ती तेव्हा महेंद्राचे रंग होती तिया झाडा जेवते पाहती ते कल्पवृक्ष तिया नावडोनी जेव्हा मोडी ती लहान मुलांना ते त्यांचं यांना भूक लागली तर ते म्हणतात जाऊ दे आता हा खेळ आपण मोडून टाकू तिया नावडोनी जेव्हा मोडी ती ते घरकुल ज्यावेळेला मोडतात म्हणजे अमरपुरी ज्यावेळेला ती मोडून टाकतात तेव्हा महेंद्राचे रंग होती तेव्हा महेंद्र म्हणजे त्या स्वर्गामध्ये असलेला अधिपती जो इंद्र तो सुद्धा काय होतो महेंद्राचे रंक होती राजे यमाचीये घरी असं वर्णन केलं त्याप्रमाणे इंद्राधिक सुद्धा ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणी पुण्य मर्त लोकम विशंती त्यांना खाली यावं लागतं तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती त्यांना सुद्धा महेंद्राचे रंक होती त्या झाडा जे होते पाहती ते कल्पवृक्ष आणि त्या दासीनी ज्या झाडाकडे पाहावं ते झाड का होतं कल्पवृक्ष होतं ऐसी जियेची या जवळी का सामर्थ्य घरीची या पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका नमनीची येत ऐसे जियेची या जवळी का म्हणजे लक्ष्मीच्या जवळ राहणाऱ्या दासींचं एवढं सामर्थ्य आहे सामर्थ्य घरीची या पायिका त्या सेवकांचं सामर्थ्य एवढं आहे दासींचं सामर्थ्य एवढं आहे अशी जी लक्ष्मी ते लक्ष्मी मुख्य नायका नमनीची येत ती लक्ष्मी मुख्य नायिका जी आहे परंतु ती सुद्धा या ठिकाणी न म्हणणे येतं तिची सुद्धा मान्यता या ठिकाणी होत नाही मग तिची मान्यता होण्याकरता काय केलं मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली मग त्या लक्ष्मीने काय केलं सर्वस्वे करुणी सेवा त्या लक्ष्मीने संपूर्ण संपन्नतेचा अभिमान टाकून अभिमान सांडूनी पांडवा सर्वस्वाचा अभिमान कारण प्रत्येकाला अभिमान असतो कोणाला सत्तेचा कोणाला संपत्तीचा कोणाला बळाचा अनेक अनेक प्रकारचा असा अहंकार आहे कोणाला विद्येचा आहे अभिमान कोणाला सौंदर्याचा आहे अनेक प्रकारचा अभिमान लक्ष्मीच्या ठिकाणी असलेला अभिमान अभिमान सांडूनी पांडवा मग सर्वस्वे करुणी सेवा त्यावेळेला ती लक्ष्मी ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली त्या लक्ष्मीला कोणती सेवा मिळाली पाय लक्ष्मीच्या अती तिशी यावे काकुळती किंवा म्हणून येतो काकुळती पाय धुवाचं धुण्याचं दैव त्या लक्ष्मीला प्राप्त झालेला आहे म्हणून थोरपणा परासांडिजे येत व्युत्पत्ती आगवी विसरी जय ते जगा दाखोटे होई जय तई जवळी कमाजी म्हणून थोरपण परासांडिजे म्हणून थोरपण म्हणजे मोठेपणा जो आहे अनेक प्रकारचा जो मोठेपणा आहे त्या मोठेपणाचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे या ठिकाणी श्रीमंतीचा मोठेपणा सांगितलंय तो जो मोठेपणा आहे तो मोठेपणा काय केला पाहिजे परासांडिजे त्या मोठेपणाचा त्याग केला पाहिजे येत व्युत्पत्ती आगवी विसरीजे म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान आहे विद्वत्ता आहे आपली जी काही विद्वत्ता आहे ती विद्वत्ता आपण विसरून गेलं पाहिजे एकदा असा दृष्टांत ऐकला की शंकराचार्यांना विचारलं काही शिष्यांनी की महाराज तुमच्याजवळ किती ज्ञान आहे ते वर्णन करायला लागले तुम्ही एवढे भाष्य केलं अमुक केलं तमुक केलं एवढं तुमचं कितीतरी ज्ञान आहे कितीतरी ग्रंथसंपदा आपण तयार केली तुमच्यासारखा ज्ञानी या जगामध्ये कोणी नाही त्यावेळेला आचार्याने सगळ्या शिष्यांना समुद्राच्या काठावर नेलं आणि समुद्राच्या काठावर नेल्यानंतर तिथली एक गवताची काडी घेतली आणि गवताची काडी घेऊन समुद्रामध्ये बुडवली आणि त्या समुद्राच्या अशी वर उचलली आणि उचलल्यानंतर त्या काडीला काडीच्या खालच्या टोकाला पाण्याचा एक थेंब
त्या ठिकाणी लागलेला होता। त्यावेळेला आचार्यांनी सांगितलं की समुद्रासारखं या त्रैलोक्यामध्ये ज्ञान आहे आणि त्याच्यातलं फक्त या काडीच्या खालच्या टोकाला जेवढा एक पाण्याचा थेंब आहे तेवढं थेंबा एवढं ज्ञान माझ्याजवळ आहे। कोण म्हणतात? आचार्य म्हणतात। आपल्याजवळ किती ज्ञान आहे? विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी। आपल्याजवळ काहीच ज्ञान नाही, एक दोन टिपणं बसले बसवले वहीमध्ये ते बसले, डोक्यामध्ये पण बसले पाहिजेत नाही का? वहीमध्ये पहिल्यांदा विद्यार्थी वहीमध्ये बसवतात, पण कधी कधी असं होतं वहीतलं जर बसवलं डोक्यामध्ये एखादं पान जर उलटून गेलं तर फार गडबड होते मग काय आठवतच नाही मग काय करायचं ते। म्हणजे माझं असं झालं होतं एकदम। म्हणून कुठं गेलं? व्युत्पत्ती अगदी विसरी, जे संपूर्ण जी व्युत्पत्ती आहे विद्वत्ता आहे ती सगळी षडांगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यम सुपद्यम करोति, नाही का? सगळं वर्णन केलंय, षडांगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यम सुपद्यम करोति, एवढं सगळं केलं। पुढे सांगतात ततः किम ततः किम, षडांगास वेदाचं अध्ययन केलं नाही का? षडांगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यम सुपद्यम हरेरंगरी पद्मे मनश्चैन्य लग्नम, किंवा गुरोरंगरी पद्मे मनश्चैन्य लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम, हे तर व्युत्पत्ती आगवी विसरी, जय जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी, जगा धाकुटे होईजे, म्हणून या जगामध्ये आपण लहान होऊन राहिलं पाहिजे। धाकुटे होईजे, जगा धाकुटे होईजे, ज्या वेळेला आपण आपल्या ठिकाणी कमीपणा म्हणजे एकदम आपण काही नाही एकदम सामान्य आहोत या दृष्टीने आपण राहिलं पाहिजे, जगा धाकुटे होईजे, त्याच वेळेला तै जवळीक माझी, त्यावेळेला भगवान म्हणतात की माझी जवळीक माझं सान्निध्य प्राप्त होतं। अगा सहस्त्र किरणाची दिठी पुढा चंद्र ही लोपी किरीटी ते तर खद्योत का उठउटी आपली नि ते, जे माऊली या ठिकाणी दृष्टांत देतात, अगा सहस्त्र किरणाची दिठी, ज्या सूर्याची हजारो किरणं आहेत त्या हजारो किरणांच्या पुढे पुढा चंद्रही लोपी किरीटी, तिहाच्या दुपारी चांदू जायसा, असं अमृतानुभवमध्ये वर्णन आलंय की पुढा चंद्रही लोपे किरीटी, चंद्राचा प्रकाश, कधी कधी चंद्र पण असतो दिवसा तर तो चंद्र सूर्याच्या पुढे चंद्र दिसतो का? आपल्याला चंद्राचा प्रकाश दिसेल का? तर दिसणार नाही। तर अशा सूर्याच्या सहस्त्र किरणांच्या पुढे चंद्र लोपून जातो, ते तर खद्योत का हुटुटी आपुलीन त्याचे, खद्योत म्हणजे काजवा, खद्योत म्हणजे काजवा, तर त्या काजव्याने सूर्यापुढे का आपलं तेज दाखवावं? महाराज एका ठिकाणी म्हणतात खद्योते फुलविले रवीपुढे ढुंग, खद्योत्याने काजव्याने आपला किती प्रकाश दाखवला सूर्यापुढे, तर का उपयोग आहे त्याचा? ते तर खद्योत का हुटवटी आपली तेजे, तैसे लक्ष्मीचे थोरपण नसे जे तर शंभूचेही तपनपुरे, ते तर एर प्राकृत हिंद्रे केवी जाणूला आहे, तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, म्हणून या ठिकाणी त्याप्रमाणे लक्ष्मीचा थोरपणा सरत नाही मान्य होत नाही, जे तर शंभूचे तपन पुरे, ज्या ठिकाणी भगवान शंकरांचं तप सुद्धा पुरत नाही, मोठमोठ्यांची अवस्था आहे, तर ते तर येर प्राकृत हिंद्रे, प्राकृत आहेत हिंद्रे आहेत किवी जाणून आहे, म्हणजे सामान्य माणसांना त्या परमात्म्याचं परमात्म्याला जाणता येईल का? परमात्म्याची प्राप्ती होईल का? तर होणार नाही। आणि व्हायचे असेल तर त्याच्याकरता पुढे सांगतात, या लागी शरीर सांडवा की जे सकळ गुणांचे लोण उतरी जे संपत्ती मधुसांडी जे कुरवंडी करुनी, या लागी या करता का लक्ष्मीचे थोरपण नसरे शंभूचे तपन पुरे, या लागी शरीर सांडवा की जे, म्हणून काय केलं पाहिजे? आपलं जे शरीर आहे सांडवा की जे, सांडवा म्हणजे शरीर, शरीराचं काय केलं पाहिजे? उतारा केला पाहिजे, असं शरीर म्हणजे भगवंतापुढं जिव्हे निंब लोण उतरी असं म्हटलंय, त्याप्रमाणे हे शरीर याचा शरीराचा उतारा करून शरीर भगवंताला समर्पित केलं पाहिजे। सकळ गुणांचे लोण उतरीजे, आणि जेवढे काय गुण असतील आपल्याजवळ त्या सगळ्या गुणांचं लिंबळवून उतरून टाकलं पाहिजे। संपत्ती मधुसांडीजे कुरवंडी करुणी, आणि संपत्तीचा जो मध आहे तो सुद्धा कुरवंडी करून म्हणजे ओवाळू करून ओवाळणी करून तो टाकला पाहिजे। संपत्ती मध जो आहे संपत्तीचा मध धनमध ज्याला म्हणतात तो सुद्धा आपण ओवाळणी करून टाकून दिला पाहिजे। पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तु परुत मश्नामी प्रयतात्मनहा, मग निस्सिंबा उल्लासे मजा अरपावयाचे निमिसे फळे कावडे तैसे भलतयाचे हो।
हा सुद्धा प्रवचनाचा श्लोक आहे, पण प्रवचन करून चालणार नाही. तर या ठिकाणी सगळ्यांना माहित आहे, मला सुद्धा एकदा तिथे आश्रमात असताना नवीन नवीन लगेच म्हणतात ते इतर जे विद्यार्थी असतात, तू सुद्धा प्रवचन कर, तू सुद्धा प्रवचन कर. सांगितलं मला काय प्रवचन येत नाही, माझी अजून संता झाली नाही तर प्रवचन कसं येणार, हा मालिका पाठ झाली नाही प्रवचन कसं येणार. नाही नाही म्हणे कर, आम्ही शिकवतो. ते सांगतात आम्ही शिकवतो. मग त्यांनी मला शिकवलं, पत्रमचं चिंतन सांगितलं, पुष्पमचं चिंतन सांगितलं, पत्र कोणी अर्पण केलं, द्रौपदीने अर्पण केलं, पुष्प फूल कोणी अर्पण केलं, गजेंद्राने अर्पण केलं, फलम फल कोणी अर्पण केलं, शबरीने ऐका महिमा आवडीची बोरे काय, तोयम कुणी अर्पण केलं, तर रंतीदेवाने तोयम अर्पण म्हणजे पाणी अर्पण. असे चार दृष्टांत ते बरोबर प्रवचन काय चार दृष्टांतामध्ये प्रवचन होऊन जातं. मोठमोठे दृष्टांत आहेत ते. आणि असं प्रवचन सोपं असतं एकदम. आणि असंच प्रवचन सामान्य लोकांना खेडेगावामध्ये असं प्रवचन आहे, लोकांना आवडतं. काय काय ठिकाणी मला प्रवचन करण्याचा योग आला, म्हणतात या महाराजांना परत बोलू नका. इतर तत्वमशी विद्या, ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान, माया, ब्रह्म हे कोणाला आवडणार आहे? लोकांना हे आवडत नाही. याचा अर्थ आवडत नाही, याचा अर्थ आपण सांगू नये असं मात्र नाही. आपलं आपण सोडायचं नाही, जसं त्यांचं ते सोडत नाहीत तसं आपलं सुद्धा आपण सोडायचं नाही. परत नाही बोलवलं तरी चालेल, आणि नाही बोलवलं तर बरंच आहे, तेवढं आपलं इथं राहून आपल्याला अष्टादशामध्ये भाग घेता येतो. म्हणून या ठिकाणी मग निस्सीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिसे फळे एक आवडे तैसे भलतयाचे. हो निस्सीम भाव उल्लासे म्हणजे भक्तिभावाच्या उत्कर्षाने, निस्सीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिसे मला अर्पण करण्याच्या निमित्ताने काय फळे एक आवडे तैसे भलतयाचे. हो भलतयाचे म्हणजे कोणत्याही झाडाचं फळ भगवंताला आवडतं. कोणतंही फळ तुम्ही अर्पण करा त्याच्यामध्ये फक्त काय पाहिजे, भाव पाहिजे. भावेन देवम कलया नरेंद्र असं म्हटले, त्याच्या मागे काय पाहिजे, भाव पाहिजे. भाव जर नसेल तर तुम्ही कितीही चांगली फळं अर्पण करा तर भगवंत त्याचा स्वीकार करणार नाही. पण फळ अर्पण करण्यामध्ये ते कोणतंही फळ असू द्या. शबरीने काय काय सफरचंद वगैरे मोसंबी वगैरे आणले होते का? नाही. उष्टी बोरं अर्पण केली, ती सुद्धा भगवंतांनी त्या बोरांचा काय केला, स्वीकार केला. भक्तू माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठ न फेडिता असेवी आदरेशी. भक्तू माझियाकडे दावी आणि ते फळ ज्या वेळेला भक्त मला दाखवतो आणि मी दोन्ही हात ओढवी आणि ते फळ घेण्याकरता मी दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा फळाचा स्वीकार केल्यानंतर देठ न फेडिता सेवी आदरेशी, त्या फळाचा देठ न देठ सुद्धा न काढता मी त्या फळाचा काय करतो, स्वीकार करतो. पैगा भक्तीचे निनावे फुले एक मज द्यावे ते लेखे तरी मी तुरंबावे परी मुखीची गाली. पैगा भक्तीचे निनावे भक्तीच्या नावाने म्हणजे भक्तीच्या उद्देशाने फुले एक मज द्यावे, एखादं फूल मला समर्पित करावं. समर्पित केल्यानंतर ते लेखे तरी मी तुरंबावे, तर जे फूल आहे तर ते फूल काय केलं पाहिजे, त्याचा मी वास घेतलं पाहिजे. कारण फुलाचा वास घेतला पाहिजे. मग आता चिंतन सांगितलं ते रसुतो मुखेची सेवावा परिमळतो घराण्याची घ्यावा मी तो तैसा यजावा मीची म्हणूनी. लेखे तरी मी तुरंबावे त्या फुलाचा काय केला पाहिजे, सुगंध घेतला पाहिजे. परिमुखीची गाली भगवान म्हणतात ते फल मी त्याचा सुगंध घेण्याऐवजी काय करतो, मुखामध्ये घालतो. कोणत्याही प्रकारचं फुल असू द्या. हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते झाले ते साजूक न हो सुकले न हो सुकले भलतैसे. हे असो कायसी फुले, हे असो फुलांचा काय विचार, पानही जरी मला अर्पण केलं पानही पानची एक आवडते झाले. एखादं आवडतं पान खाय भाजी पान द्रौपदीचे, काय देवाघरी न मिळेचे अन्न खाय भाजी पान द्रौपदीचे. पानची आवडते झाले. कोणत्याही प्रकारचं पान भगवंताला ते कसंही पान असू द्या ते साजूकही न हो सुकले भलतैसे. साजूकही न हो, साजूकच असलं पाहिजे, कोवळंच असलं पाहिजे, चांगलंच असलं पाहिजे असं काही नाही. सुकले सुकलेलं पान जरी देवाला अर्पण केलं तरी ते देवाला चालतं. परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची तेणे परी तेणे मुखे आरोगू लागे. सर्व भावे भरले देखे, सर्व भाव त्याच्यामध्ये समर्पण करण्यामध्ये सर्व भाव, कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव अनवती नाही. सर्व भावे भरले देखे म्हणजे ज्याच्यामध्ये कायिक भाव आहे, वाचिक भाव आहे आणि मानसिक भाव आहे. सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृत तो खे. ज्याप्रमाणे एखादा
मनुष्याला भूक लागल्यानंतर तो अमृताने संतुष्ट होतो, त्याप्रमाणे तैसे पत्रची परितेणे सुखे आरोगू लागे. पत्रची पानच परितेणे सुखे, म्हणजे एखाद्याला भूक लागल्यानंतर तो अमृताचं सेवन करतो त्याप्रमाणे ते पान मी आपल्या मुखामध्ये घालतो. अथवा ऐसे एक घडे जे पालाही परिण जोडे तरी उदकाचे त्वसाकडे नवेल की. अथवा ऐसे एक घडे जे पालाही परिण जोडे, कधी कधी फळ मिळत नाही, पान मिळत नाही, पण पाणी मिळणार नाही असं कधी होईल का? हा, पाणी मिळणार नाही असं कधी होणार नाही. पण इथून पुढे काय सांगता येत नाही. पाणी सुद्धा मिळणं अतिशय अवघड आहे. परंतु सामान्यतः मनुष्याला पाणी तो कुठून तरी प्राप्त करून घेतो. तसे पत्रची परितेने सुखे कुठे गेलं तो तरी उदकाचे तो साकडे नवेल की. फळाचं संकट असेल, पानाचं संकट असेल, पण पाण्याचं संकट आहे का? पाण्याचं संकट नाही. आळंदीमध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट होतं, आळंदीमध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट होतं, पण ते संकट संस्थांनी दूर केलेलं आहे. आणि सगळ्या लोकांना, सर्वांना, जो कोणी येईल का, सर्वांना मंदिरामध्ये पाणी आहे, या ठिकाणी सुद्धा पाणी आहे. पाण्याचं संकट दूर झालेलं आहे. तरी उदकाचे तो साकडे नव्हेल की, पाण्याचं संकट मात्र कधी निर्माण होत नाही. ते भलते तर निमोले, न जोडिता आहे जोडले, ते सर्वस्व करून अर्पिले तेने मज. ते भलते तर निमोले, निमोले म्हणजे पाणी विकत घेण्याची कधी वेळ येत नाही. आळंदीमध्ये मी नवीन नवीन असताना काय काय लोक पाण्याशी पाणी जी बाटली घेऊन ते पाणी विकत घेऊन प्यायचे. काय काही गावकडचे लोक यायचे आणि ते म्हणायचे हे पाणी नको आम्हाला, आम्हाला तिकडून घेऊन हे पाणी. तरी म्हणायचं एवढं पाणी असताना हे लोक का विकत घेतात पाणी, नाही का? बिस्लरी म्हणतात त्याला. तर नंतर माझ्या लक्षात आलं की ते निर्जंतुक असतं, चांगल्या प्रकारे असतं, म्हणून ते लोक घेतात. पण काय ते सुद्धा कसं असेल हे काय आपल्याला सांगता येत नाही. आता आम्ही मागे इथे सप्त्याला गेलो होते तर पाणी जवळजवळ मला वाटतं 125 पाण्याचे बॉक्स लागले आम्हाला. किती? 125. किती लिटर पाणी झालं ते? एका याच्यामध्ये 12 बाटल्या असतात, असं एवढं पाणी. उदकाचे तर असाकडे नव्हेल की, पाण्याचं संकट आहे. ते भलते तर निमोले म्हणजे पाण्याला किंमत द्यावी लागत नाही. न जोडीत आहे जोडले, ते आपण पाणी जोडण्याचा प्रयत्न नाही केला तर ते आपल्याला प्राप्त होतं. त्याचे सर्वस्व करुणी अर्पिले जेणे मज. आणि तेच पाणी म्हणजे माझ्याजवळ आता काय नाही, पाणी हेच माझं सर्वस्व आहे. आणि ते सर्वस्व जसं रंती देवाने ते जल भगवंताला अर्पण केलं, जेणे मज तेने वैकुंठापासून विशाळे मज लागी केली रावळे, कौस्तुभावणी निर्मळे लेणी दिली. तेने वैकुंठापासून विशाळे, याप्रमाणे त्याने काय केलं, वैकुंठापेक्षा विशाळ अशी मंदिरं मज लागी रावळे अर्पिली. त्याचप्रमाणे कौस्तुभावून निर्मळे लेणी दिली, कौस्तुभापेक्षा सुद्धा निर्मळ अशी लेणी त्यांनी मला समर्पित केलेली आहेत. दुधाची शेजारे क्षीराद्य ऐसी मनोहरे, मजल आगे आपारे सुरिली सुरिली तेने. आणि त्यांनी काय केलं, दुधाची शेजारे म्हणजे दुधाचे प्रमाणे क्षीराद्य ऐसी मनोहरे आणि समुद्रासारखी मनोहर अशी अनंत शय्याग्रह मजल आगे आपारे सुजिली तेने माझ्याकरता निर्माण केलेली आहेत. कर्पूर चंदन अगरू ऐशिया सुगंधाचा महामेरू, मज हातिव्याला दिन करू दीपमाळे. आणखीन त्यांनी मला काय अर्पण केलं, कर्पूर चंदन अगरू, कापूर चंदन अगरू ऐशिया सुगंधाचा महामेरू. त्याने मला जणू काय सुगंधाचा महामेरू समर्पित केलेला आहे. मज हातिवाला दिन करू दीपमाळे. आणि त्यांनी दिवा लावला, कोणता दिवा लावला, तर सूर्य सूर्यालाच दीपमाळेवर त्यांनी लावलेला आहे. गरुडासारखी वाहने मज सुरतरूंची उद्याने, कामधेनूंची गोदने अर्पिले तेने. आणि त्यांनी मला अजून काय अर्पण केलं, गरुडासारखी वाहने, गरुडासारखी वाहनं त्यांनी मला अर्पण केलं. सुरतरूंची उद्याने, देववृक्षांची उद्याने त्यांनी मला समर्पित केली. कामधेनूंची गोदने अर्पिली तेने, कामधेनूंची जी गोदनं आहेत ती त्यांनी मला समर्पित केलेली आहेत. मज अमृतावनी सुरसे बोनी वगैरेले बवसे, ऐसा भक्तांचे उदकलेचे परितोषे गा. आणि अमृतापेक्षाही सुरस म्हणजे गोड, बोनी वगैरेली बवसे, बोनी म्हणजे पक्वान, गोड अशी पक्वान त्यांनी मला समर्पित केलेली आहेत. ऐसा भक्तांचे उदकलेचे परितोषे गा, असा भक्ताच्या उदकाच्या लेशाने थोड्या पाण्याने देखील सुद्धा मी का होतो संतुष्ट होतो. हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखील आपुली आदिठी, मी सुदामाची आसोडी गाठी पवया लागी. हे सांगावे काय किरीटी अर्जुन, हे काय सांगावं,
तुवाची देखील आपली अदिती तूच आपल्या दृष्टीने पाहिले काय पाहिलंय मी सुदामाची या सोडी गाठी पोह्या लागी सुदामदेवाने काय आणले होते पोहे आणले होते नाही नाही पोह्याचा चुरलेले असे पोहे होते हां आणि ते पण चांगल्या क्वालिटीचे नव्हते थर्ड क्लास असे एकदम सामान्य असे पोहे पोह्याचा चुरमुरा आणि ते पण चांगल्या वस्त्रामध्ये नव्हता फाटक्या उपरण्यामध्ये बांधलेला आणि असा पोहे सुदामदेवाची पोके पके माई कोरडेची हां असं ते सुदामदेवाचे पोहे आणि त्या उपरण्याच्या गाठी भगवंतांनी सोडलेल्या आहेत मी सोडी सुदामाची या सोडी गाठी पोह्या लागी याप्रमाणे पै भक्ती एकी मी जाणे ते तर साने तो रमणे आम्ही भावाचे पाहुणे बलत या भक्ती एकी मी जाणे भगवान म्हणतात मी भक्तीशिवाय दुसरं काही जाणत नाही ते तर साने तो थोर रमणे लहान आणि थोर असं म्हणत नाही आम्ही काय पाहतो आम्ही भावाचे पाहुणे बलतया भलतया भावाचे पाहुणे आम्हाला काय पाहिजे फक्त भाव पाहिजे प्रेम पाहिजे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला एर पत्र पुष्पफळ हे भजावया मिस केवळ वाचून यामुचा लाग निष्कळ भक्ती तत्व एर पत्र पुष्पफळ बाकीचं जे आहे काय काय पत्र पुष्प आणि फल हे भजावया मिस केवळ हे भक्ती करता म्हणजे भक्तीचं भजन म्हणजे भगवंताची भक्ती करण्याचं काय केवळ निमित्त आहे याच्याशिवाय वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व याच्याशिवाय आमचा संबंध कशाशी आहे फक्त भक्ती तत्व म्हणजे शुद्ध प्रेमाशी आमचा संबंध आहे म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपल्या मनोमंदिरी नविसंबे माते म्हणून अर्जुना ऐक एक लक्षात ठेव तू बुद्धी एकी सोपारी करी म्हणजे तू काय कर आपल्या बुद्धीने भक्तीला सोपं करून तरी सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते आणि आपल्या मनोमंदिरामध्ये तू मला कधी विसरू नको यत करोषि यदश्नासि यज्जीवोषि तदासि यत यत तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम जे जे काही व्यापार करीसी का भोग न भोगीसी अथवा यज्ञयजेशी नानाविधी जे जे काही व्यापार करशी जू तू जे जे काही कर्म करतील उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे काही कर्म करशील ते सर्व का भोग न भोगीसी किंवा ज्या ज्या भोगांचा भोग घेशील अथवा यज्ञयजेशी नानाविधी किंवा नाना प्रकारचे यज्ञ करशील ना तरी पात्र विशेषे दाने का सेवकादेशी जीवने तपादी साधने व्रते करशी ना तरी पात्र विशेषे दाने विशेष पात्रे म्हणजे योग्य पात्राला असं जो काही दान करशील का सेवकादेशी जीवने किंवा एखाद्या सेवकाला त्याचा उदरनिर्वाह करता चालण्याकरता जे तू काय जे काय देशील किंवा तपादी साधने व्रते करशील किंवा तपादी साधनं करशील व्रत करशील ते सर्व ते क्रिया जाता घेवे जे जैसे निपजेलेस व्हावे ते भावना करून करावे माझी आमोरा ते संपूर्ण क्रिया जात आगवे जे जे काय तू का देवडा संपूर्ण काय क्रिया करशील जे जैसे निपजेल स्वभावे आणि तुझ्याकडून तशा ज्या क्रिया घडतील जैसे निपजेल मग त्या वैदिक असोत लौकिक असोत कोणत्याही क्रिया ते भावना करून करावे माझी आमोरा आणि त्या सगळ्या माझ्या प्राप्तीच्या उद्देशानेच त्या सगळ्या क्रिया कराव्यात परी सर्वथा आपुली जीवी केलियाची से कायची नुरवी अशी धुवनी कर्मे द्यावी माझी आती परी सर्वथा आपुली जीवी आणि एवढं सर्व करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये केलियाची से काहीची निर्वी मी एवढं एवढं केलेलं आहे अशी आठवण सुद्धा येऊन देता कामा नये अशी धुवनी कर्मे द्यावी अशी धुवन म्हणजे स्वच्छ करून त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी अशी धुवनी कर्मे द्यावी माझ्या आती धुवन म्हणजे तैसा कर्तृत्वाचा मधु आणि करफलाचा आस्वादू हे दोन टाकून फलाविलाश आणि कर्तृत्वाभिमान हे दोन्ही टाकून धुवनी कर्मे द्यावी माझ्या हाती द्यावी म्हणजे ही जेवढी काही संपूर्ण कर्म आहेत ती माझ्या मला समर्पित करावीत.